मला म्हण तू आकाशातल्या चांदण्या मोजायला येईन, आज चांदण्या तर तुला मोजायला येईन। तुला काय वाटलं रग, शांत बसती म्हणून काय खपून गेली का तुझं? आ चांदण्या तुला मोजायला येईन। मी कुठल्याच गोष्टीत कमी पडत नाही, तुला ना साधी गाडी येत नाही, तू म्हण तू कारभार करतोय। तुला कालच सांगितलंय कारभार तुझी तू कर, पर तुझी तू गाडी हाणून जा, तुझी बायको घी गाडीवरून जा, कुठं फिरायचं तिकडे फिर। अरे आपल्याला गाडी येत नाही तर आपण कशाला तो टोमणं मारायचं रे दुसऱ्याला? दोघ जण गेले म्हण तू बाजारला, बाजारला काय नुसत्या बाजारासाठी गेलो नव्हतो, तुझ्याच पोराला कपडे आणा गेल तू। ओके कपडे आणली दिसले का? लाल भडक टी शर्ट जीन पॅन्ट बाहेरीतला ड्रेस घेऊन आणला का? आणि तू म्हण तुला का फिराय गेली, फिराय जाते का? आतापर्यंत म्हणलाच पोराला कपडे घेतली नाही ती माझ्या, अरे कोणी सासऱ्यानं घेतली मी घेतली का? एकच झालं की आतापर्यंत पाहुणे पाहुणेला तुटून पडला पाहुण्यावर, आता मला धरलंस आणि आता म्हण तू काय बायकोचा बैल झाला? अला काय तो जिबीला हाड बिडला का? आहे का नाही काय माणसातल्या का जरा बोलत जा का? तोंडाला आलं ती पाक सोडून द्यायला लागलायस पाक, आणि मला जनावर राखायला येत नाही ती म्हणतो। मी काय आईच्या पोटात ना तसं झालो का? तू शिकून आला आईच्या पोटात ना, तुला जनावर येते ती, आणि जनावराचा पाय मोडला म्हणतो। अला का जिबीला हाड बीड ठेव गेला का? कितीला का खोटं सांगतो, किती पब्लिकला खोटं बोलायला लागलाय लगा? हा लगा एखादं नटून गेला असत लगा माझ्या पोराला कपडे आणा गेलाय म्हणून। तुला एवढीच हाऊस आहे तर घे गाडी जा, कुठं यायचं तिकडे फिरून ये, असं बोलून हे करतोस का? काय लगा तो धिंगाणा लावलाय आतापर्यंत म्हणला कपडी कपडी कपडी, आता म्हणतो आकाशातल्या चांदण्या मोजायला येईन। काय कुणाला बोलतोय लगा? मी कशात नडतोय सांग, मी सगळ्यात ऑलराऊंडर माणूस आहे, तू माझ्या नादाला लागू नको तुला सांगतो। आणि तुला जर व्हायलंच राहायचं असेल तर सरळ व्हायलं राहा, तुझ्या अंगातलं नखर मला आता ओळखू यायला लागले तर तुला व्हायलं राहायचं म्हणून सारखा फिनी 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 करतोय। काय म्हणतोय त्या दिवशी बायकोला आणा गेल्यानंतर सासऱ्यांकडे फोलवलं असेल सासऱ्यां फोलवलं असेल म्हणतो पाहुण्याने? अला कशाला लागा, कोण फुलवायला लागलं तुझ्या मनात? ते असं मुंग्यात चावा लागले तुझ्या मनात, हे फुलवते का ती फुलवते का? तुझं मन तुलाच खायला लागलंय, कळलं का? तुझं मन शांत नाही, तुझं मन डोक्यावर दहरावून नाही, त्यामुळं तुझं तुलाच तसं होतंय। सपनात पण चावायची तू आता, हेनं फुलवलं तेनं फुलवलं, अरे लोकांफुडवून मी घर फुडतो का? काय लागा माणसातल्या का जरा बोलत जा, जरा पाक उचालली जी पण टाळ्याला लावत जाऊ नको जनावर माग जाऊन, आणि जनावर राखणं सोपं नाही का? राख तुम्ही जनावर, तू ये घरी, तू कशाला गेलाय मसर सोडून घेऊन? घरी ये, झोपी तर निवांत, मी राखतो तुला लय त्रास येत वाटत असला तर, पण उग बळाडू नको कशासाठी बिन माळाला जाऊन। मसर घेतोय जा, आणि जातो तिकडनं बडाड्यात बसतो या, दोघ जण गेली ही झाली। तुला काय जाऊ नको म्हणतोय का? तुला मी आणू नको म्हणतोय, तो घ्यायची गाडी, किती गाडी इथे पण कळू दे पब्लिकला पेन। अला कुत्राडवा आलं म्हणून तू गाडी सोडून पडणारा माणूस, आणि तू म्हणतो मला जा म्हणत नाही ती कुठं? म्हणजे तू पण तिकडेच गाडी पण तिकडेच का नाही? तुला गाडी जर येत असती तर तू थांबला असतास का इथं? तू तुझी चुकी मान्य करत नाहीस, तू असं म्हणतोय का मला गाडी येत नाही म्हणून मी त्याच्या हातात कारभार दिलाय सुरुवातीपासूनच? अरे कारभार काय आज नाही माझ्या हातात, जसं 10वी 11वी तेव्हापासून माझ्या सांगा, म्हणजे आईपाशी होतं सगळं, पण आईच्या सोबत कायमस्वरूपी मी आहे। तसं तू एकदा तर गेला का? तुला गाडीच येत नाही तर जाणार कुठनं? गाडी शिकवायला येतं का? शिकवली चुलत्यानं गाडी शिकवली, टक्कर फोडून आला त्यावेळेस, आठवत नाही का तुला? अरे कर नाही तर डर कशाला? काय तर लगा जाऊन माळाला हे करतोयस, कसे तर नेमकं सांगतोयस? आतापर्यंत म्हणला कपडी नाही ती कपडी नाही ती कपडी नाही ती, म्हणलं आता ह्याचं एकदाच तोंड बंद कराव म्हणून काल कपडी घेऊन आलो। तर मित्रांनो, हो का ही कपडे आणली, हो का ही पॅन्ट आहे बापूची, तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल निलेश भाऊ खोटं बिटं बोलतोय का? हो का ही उघडून धावतो, हो का ही बापाला जीन पॅन्ट आणली आहे बघा
आणि बघा यात लाल शर्ट आहे बघा दिसला का बघा शर्ट घेऊन आलोय बापूला आणि ह्याला काय वाटतंय आता याला मुद्दा नाही ना दुसरा माझ्यासंग भांडणं करायला मुद्दा नाही म्हणून माझा बाजारातला कालचा व्हिडिओ बघितला का बनवला ह्यानं व्हिडिओ बघा आणि कपड्याचा आता विषयच काढला नाही का आता कपड्याचा विषय काढला का आता जोड्यानं मार खावा लागेल खरा का नाही कपड्याचा आता विषयच काढला नाही आणि चुगली केली ह्यानं सासऱ्यानं कपडे घेतले नाही ती मामाने घेतली नाही ती ह्यानं घेतली नाही अरे दुसऱ्याचे अपेक्षा करण्यापेक्षा तुझं काय हात काय कुठं बांधून ठेवले जावे इकसा एखादं बोखाडणं आमचं कपडे तुला बिन घ्यायचा आलाय सण सुद घ्यायचा तुला बिन कपडे आता म्हणून मी झालं मला कपडे आणली नाही ती आता म्हणून नकोस आता हे एखादा करडू बिरडू इकचा शनवाराज यायचा कपडे घेऊन आणि फिरून यायचा गाडीवर जाय असलं गाडीवर जा टेम्पून जाय असलं टेम्पून जा अजिबात कालावा करू नकोस माझं डोकं मला डोकं चढायला लावू नको मी हाय आधीच आजारी तुला सांगतोय कपडे कपडे करायला लागला म्हणून कपडे घेऊन आलोय आणि आता जर दुसरंही करायला तसलं मला बोल नको बैलन बिरन बैल असतो का माणूस कुठं बैल असतो का काय बोलतोय लगा तुला पत्ती आहे का लगा हा लगा मी जी गोष्ट आणल ती सगळं तुला आणतोय मला ड्रेस घातला का तुला ड्रेस घेतोय कधी तुला एक दुसऱ्यासारखं केलं आणि बायको माझी कष्ट करते आणि बायको माझी कष्ट करते आमची का बायको पालगाव झोपते का नुसती तुझीच बायको कष्ट करते का माझ्या बायको हात बांधून कुठं ठेवले बेताडाला होय बाबा तिला करा येत नाही का लुळे पांगळे होय बाबा पाय मोरले तर गुडघे गेले तिचं तिला करा येत नाही ला किती येड्यात काढशील लागा कोण नाही कुठलं करतं ना तुझी बायको जनावर जर राखू लागा येत असली तर माझी बायको इथलं शहाण गहाण तर करत असेल ना असं कसं म्हणतोय का करते बाबा त्याची बिन बायको का तुला भांडणंच करायची ती सांग हा तुला भांडणं करायची ती का ना सरळ म्हण तू थोरलाय घे वाटून तुला माझा काही विषय नाही मी दाखलाय तू थोरलाय तर तुला काय पाहिजे तेवढं घेऊन राहिलेलं राहू दे मला तुला जेवढं हाय तेवढं सगळं घे आणि उरलेलं राहू दे मला आणि उरून पण राहत नसलं सगळंच तुला घे मग तर आहे का नाही मनाय समाधान बराळ तुझ माळाला जाऊन पुन्हा बराळा तर बघ सांगितलं नाही म्हणशील मला हा तू आता बरळूनच जाव तुझी पाठच थो पाडतो नाही ना करायला नाहीस तू आता टक्कर माझा अजून पाक खाल्लंय तू तुझ्यासाठी सगळं करायचं आहे तू म्हणजे आमच्या करायचं का माप काढ तुझं आमची